परदेशी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे फूड अँड टूर विथ रोहित परदेशी। तर आज आपण आलोय आर्यास बिर्याणी हबला जे की लोकेटेड आहे के के मार्केट जवळ पुणे सातारा रोड। तर यांच्या इथं आपल्याला आज इन्व्हाइट केले खास व्हेज आणि नॉन व्हेज डिश ट्राय करायला। आय डोंट नो व्हेज का, तर मी नॉन व्हेज तर भरपूर ट्राय केले। तर आर्यास बिर्याणी हबने आज आपल्याला इन्व्हाइट केले बिकॉज ऑफ 3000 सबस्क्रायबर। तर जवळ आहे माझ्या घरापासून आणि के के मार्केट रोड, तर तुम्हाला माहिती आहे। तर बघूया त्यांच्या ओनरशी बोलून की इथं काय काय भेटतं आणि डिश आपल्याला कशा क्वांटिटीमध्ये काय प्राइसेस आहे कसं काय ते सगळं बघून घेऊया। तर लेट्स गो। नमस्कार संतोष सर। नमस्कार। तर आर्यास बिर्याणी हब मध्ये तुम्ही मला इन्व्हाइट केले, तर कुठे बिर्याणी असे तुम्ही ट्राय करायला लावणार मला? सर आमच्याकडे आम्ही व्हेज बिर्याणी बनवतो, चिकन बिर्याणी बनवतो आणि मटन बिर्याणी बनवतो। ओके। याच्यामध्ये चिकन बिर्याणीमध्ये जवळपास 7 ते 8 प्रकारच्या बिर्याणी आम्ही बनवतो। त्याच्यामध्ये लखनवी बिर्याणी आहे, मस्तानी बिर्याणी आहे, तंदुरी बिर्याणी आहे, सीख मलाई बिर्याणी आहे, ओके, कबाब बिर्याणी आहे। तर चिकनमध्ये एवढे डिशेसमधून मी कुठलं ट्राय करणार आहे? आमचं त्याच्यामध्ये स्पेशालिटी आहे ती चिकन हैदराबादी बिर्याणी, म्हणजे बेस्ट सेलिंग डिश आहे। बेस्ट सेलिंग डिश आहे त्याच्यामध्ये मसाले आहेत, ते मसाले आपण स्वतः डेव्हलप केलेले आहेत। त्या बिर्याणीनंतर तुम्हाला खाल्ल्यानंतर ॲसिडिटी जळजळ करपट डेकर असं अजिबात होणार नाही। ओके। सॉफ्ट आणि ऑथेंटिक बिर्याणी आपल्या इथं, म्हणजे व्हेज बिर्याणी म्हणजे जे व्हेज लवर आहे ते पण इथं येऊन म्हणजे करू शकतात ट्राय? निश्चित। उलट व्हेज लवर्स जे आहेत त्यांच्यासाठी स्पेशली सांगायचं म्हणजे आमची जी आम्ही व्हेज बिर्याणी बनवतो ती व्हेज दम बिर्याणी बनवतो। ओके। जे लोक नॉनव्हेज बिर्याणी खात नाही त्या नॉनव्हेज म्हणजे व्हेज खाल्ल्यानंतर त्यांना नॉनव्हेज बिर्याणी खाल्ल्याचं फील त्याच्यामधून मिळतो। सो प्राइसेस, प्राइसेस जे आहेत ते प्राइसेस अतिशय कमी आहेत। व्हेज बिर्याणी आम्ही फक्त 100 रुपयांना फुल देतो। फुलमध्ये किती लोक? फुलमध्ये साधारणतः 2 लोक आरामात खाऊ शकतात। आणि नॉनव्हेज मध्ये? नॉनव्हेज मध्ये 120 आम्ही देतो। ओके। तुम्ही पाहाल की आमच्याकडे अतिशय स्वच्छता आणि नीटनेटकेपणा या किचन मध्ये पण आहे। सो मग मला किचन मध्ये शूट करायला भेटेल म्हणजे तुम्ही कसं सर्व करतात ते? हो निश्चित, आपण पाहू शकतो। ओ नॉनव्हेज बिर्याणी आहे। ओके। नॉनव्हेज हैदराबादी बिर्याणी। तर हे तुम्ही बनवून ठेवता आणि जर ऑर्डर असेल तर? ऑर्डर असेल तर आपण आम्ही बनवून देतो। ओके। रेग्युलर करते बनवावंच लागतं। बरोबर। हे चिकनचे पीसेस जे अगदी प्रॉपर मॅरिनेट केलेले असतात आणि त्यासाठी मसाला पूर्णपणे त्याला। आणि हे जे तुम्ही सर्व करताय ते 120 रुपीज? हो 120। ओके। म्हणजे अमाऊंट खूप जास्त आहे असं, म्हणजे जे तुम्ही सर्विंग देत आहे ते खूप जास्त आहे आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये। अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे की जो त्या फ्लेवर मध्ये वाढ होते। मित्रांनो आता आपल्याकडे आले आर्यास बिर्याणी हाऊसचे 2 स्पेशल डिशेस, एक व्हेज बिर्याणी एक नॉनव्हेज बिर्याणी, जे की आहे हैदराबादी बिर्याणी, बोथ व्हेज अँड नॉनव्हेज हैदराबादी। आता आपण ट्राय करूया व्हेज स्टार्टिंगला, नॉनव्हेज नंतर। खास आपण व्हेजसाठी इथं आलोय, संतोषाने इन्व्हाइट केलं व्हेजसाठी। तर ही आहे हाफ क्वांटिटी विच इज ऑफ 60 रुपीज। सर 60 ना व्हेज? तर ही 60 रुपीज आहे व्हेज क्वांटिटी, बघू शकतो तुम्ही आरामात एक जण खाऊ शकतो। सर्विंग घेऊया, थोडासा मसाला आणि व्हेज सोबत तुम्हाला कोशिंबीर भेटते, नॉनव्हेज सोबत तुम्हाला रस्सा कोशिंबीर माहिती तर भेटू शकते। एकदा ट्राय करू व्हेज राईस चांगल्या क्वालिटीचा वापर राहिला आता आपण ट्राय करू। Mm-hmm.
जर यांनी सांगितलं नाही की हे व्हेज आहे तर कोणच ओळखू शकत नाही की ही व्हेज डिश आहे. मला तर आत्ताही ही नॉन व्हेज वाटते. जो मसाला आहे तो पूर्णपणे नॉन व्हेजचा टेस्ट देतो आणि जे की अप्रतिम. प्लस त्याचा जो आतला मसाला आहे प्रॉपर व्हेज व्हेजमध्ये मिक्सअप आहे आणि जी क्वालिटी लागते याची एक नंबर. जर तुम्ही नॉनव्हेज लवर का ही बिर्याणी दिली ट्राय करायला तर तो 100% ओळखू नाही शकत की नॉनव्हेज म्हणजे व्हेज बिर्याणी. अप्रतिम कमी प्राईजमध्ये मी कंट्रोल नाही करू शकत. कमी प्राईजमध्ये तुम्हाला अफोर्डेबल प्राईज बेस्ट क्वालिटी सध्याचं तरी बिर्याणीमध्ये मला नाही वाटत की पूर्ण पुण्यात अशी व्हेज बिर्याणी कोण सर्व्ह करत असेल. त्याच्यात एवढी नॉनव्हेजची टेस्ट पण नॉनव्हेज नाही आहे प्लस फ्लेवरने भरपूर आणि क्वांटिटी तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 60 rupees आणि जर 120 असेल तर एवढं. पण आय थिंक एक जण ह्याच्यात आरामात खाऊ शकतो. अफोर्डेबल प्राईजमध्ये बेस्ट बिर्याणी आणण्याचा प्रयत्न केला आहे आर्यस बिर्याणी हॉटने. हॅट्स ऑफ की हे सर स्वतः कुक करतं आणि आय एम थँकफुल की मला इथे इन्व्हाईट केलं यांनी. एवढी छान बिर्याणी मला ट्राय करण्यासाठी भेटली. आता जाऊया नॉनव्हेजकडे. पण व्हेज आय थिंक की मी माझ्या घरच्यांसाठी पार्सल घेऊन देईन. 1-2 kilo तिथं ऑर्डर मी गॅरंटी देतो. व्हेज आपण ट्राय केली आणि इट्स 10/10. मी जेवढे बिर्याणीचे ब्लॉक केले त्यासारखे व्हेज बिर्याणी मी कुठंच नाही खाल्ली आता पर्यंत. इट्स बेस्ट. डू ऑर्डर इट. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन पूर्ण भेटेल. प्लस व्हिडिओमध्ये चालतं नाही तुम्हाला सांगतो किती प्राईजिंग आहे काय के मार्केटला आहे. तर तुम्ही हे आपण ऑर्डर करू शकता आणि झोमॅटोवर पण हे अवेलेबल आहे. आता आपण ट्राय करूया नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये तुम्हाला रस्सा भेटतो. प्लस हे आहे 120 rupees फुल चिकन दम बिर्याणी. सर नॉनव्हेज मटनचं काय रेट आहे? ओके. तो मटन जे आहे ते 200 rupees फुल आहे. आता आपल्याला आली नॉनव्हेज चिकन. लेट्स ट्राय. ओहो तुम्ही चिकनची पीसेस बघू शकता. मसाला यात अजून एवढं अवेलेबल आहे. आता मसाला चांगले आहे. चिकन क्वांटिटी खूप जास्त आहे. मेन म्हणजे यांची जी गार्निशिंगची जी स्टाईल आहे त्याच्यात त्यांनी कांदा हे सगळं करून दिले. इट्स रिअली टेस्ट ग्रेट इन व्हेज. आता नॉनव्हेज मी ट्राय करूया. स्मेल्स गुड. आपण रस्त्यासोबत घेऊन रस्सा ट्राय करूया. मीडियम स्पायसी जे आपण म्हणतो काळ्या मसाल्याचं म्हणजे तसं पूर्ण गावाची टेस्ट हा रस्सा देतो. मटनचा रस्सा एक नंबर. हा रस्सा व्हेज सोबत जाईल ना कोणच ओळखू नाही शकत किती व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणीचा फॅन झाले मी बिकॉज मी व्हेज बिर्याणी करतो. Let's try on pitch. जूसी चिकन मस्त एक राईस. अप्रतिम एक मेन म्हणजे
ते संतुष्ट झालं पण वाटत नाही. जसे जे आपण मुस्लिम बघतो की असं जुनं मुस्लिम फॅमिली और लॉयल मुस्लिम फॅमिली बनवतात त्यासारखी ही टेस्ट लागते. बट आपलं जो मसाला सर या म्हणजे आपण एक घर जे तुम्ही मसाला इन्व्हेंट केला आहे हे म्हणजे याचं असं सिक्रेट काय की खूपच जी जुनी काळची नाही का म्हणजे बिर्याणी जे रॉयल लोक बनवायची त्या पद्धतीने आहे. आणि घरगुती मसाले आहेत प्रॉपर म्हणजे जे मार्केटमध्ये मिळतात ते मसाले न वापरतो जे बिर्याणीसाठी एकदम हायर क्वालिटीचे मसाले असतात तेच आपण त्यांना वापरतो. चिकन प्रॉपर जे आपण मॅरिनेट करतो ते पाहिजे असेल की ते अगदी म्हणजे एकदम ड्युसेस मसाला त्याचं पूर्णपणे आतमध्ये निघलेलं आहे. बरोबर. आणि तो जो फर्स्ट बाईटच येतात तो अप्रतिम या प्रकारे ते कुक झाले ते बोन्स पण पाहतो त्याचा पूर्ण बोन्स मात्र आणि जो मेन पीसेस आहे ते बाहेर येऊन हे जे बिर्याणीचं मेकिंग आहे ते रिअली तुम्हाला पाहायला मिळेल ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे तुम्ही सिक्रेट पद्धतीने बनवतो. पण असे म्हणजे एवढे बिर्याणीज ट्राय केले आय डोंट थिंक की असे याचे कंपॅरिझनला कुठं आहे. मी म्हणजे ग्रॅटफुल आहे की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं एकदा आर एस बिर्याणीला तुम्ही जे इन्व्हाइट केलं आणि वेजनी माझी म्हणजे पूर्ण थिंकिंगच बदलून ठेवली. जर तुम्ही ते मला कल्पना नसती दिली की वेज येते तर मी नॉनव्हेज समजून खाल्लं असतं एकदम एक नंबर. नाही आमचा मुख्य उद्देश असतो आहे की एक चांगली क्वालिटी लोकांपर्यंत तुम्ही राईस पाहिला तर राईस पण आमचा एकदम जी क्वालिटी एक नंबर आणि जे अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्ही दिले नो डाऊट की इथं गर्दी का असते नो डाऊट एक नंबर. त्यानंतर मी माझा ब्लॉग कम्प्लीट करणार आहे आणि पूर्ण बिर्याणी ट्राय करणार आहे. सो इट वॉज आर्यज बिर्याणी हब के के मार्केट जवळ आणि पैसा वसूल म्हणजे पैशाच्या पेक्षा जास्त वसूल आहे 120 रुपयाच्या वर. आय डोंट थिंक की अशी बिर्याणी या प्राईसमध्ये कोण मला पुण्यात देत असेल कमेंट करा जर देत असेल तर. बट आय डोंट थिंक की अशा टाईपमध्ये ही क्वालिटी मला कुठं भेटेल. अप्रतिम ग्रेट गेस्चर जे सर्विंगला लोक आहे ते अप्रतिम आहे ओनर त्याचं नेचर चांगलं आहे मी आय डोंट थिंक की कुठं मॅच येईल. ॲम्बियन्स ग्रेट मी जास्त काही बोलू नाही शकत बिकॉज ही बिर्याणी लो केलं आहे माझं माइंड आणि माझी सारखी नजर खाली जाते आणि हे चिकनचा जो पीस आहे मी तो कुक केला आहे बघू शकतो एक नंबर. सो अजून काय पाहिजे जर एक तुम्ही बिर्याणी लवर असाल तर एकदा व्हिजिट करा भरपूर टाईपचे बिर्याणीज आहे. फ्रॉम माय एंड व्हेज बिर्याणी जर तुम्हाला व्हेज ट्राय करायची असेल तर व्हेज ट्राय करा इट्स ब्लोन माय माइंड. नॉनव्हेज चिकन बिर्याणी एक नंबर. मटन बिर्याणी आपण तिथे पुढे ट्राय करूया कारण मला हे एवढं सगळं संपवायचं आहे. तर ब्लॉग पण इथेच संपतं आहे. थोड्या दिवसांनी आपण बिर्याणी सिरीज चालू करतो आहे जसं गणपती कम्प्लीट होते सध्या मिसळ सिरीज आणि बिर्याणी चालू होईल दोन्ही सिरीज आपण ट्राय करूया. हे होतं आर एस बिर्याणी हब विच इज लोकेटेड ऑन सातारा रोड के के मार्केटच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला. डू विजिट दिस प्लेस मेन्शन माय नेम युअर अँड डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. इथं नक्की व्हिजिट करा झोमॅटोवर पण अवेलेबल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस फोन नंबर सगळं भेटून जाईल अफोर्डेबल आहे बेस्ट क्वालिटी. थँक्यू. डू विजिट दिस प्लेस डू सबस्क्राईब टू अवर चॅनल अँड नाव. Bye-bye.